नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएस हॅकॅथॉनसाठी छत्रपती संभाजीनगर मधून आमची निवड झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी, आणि त्यासाठी आम्हाला देण्यात आली आहे एक कम्प्युटेशनल किट। आणि ही कम्प्युटेशनल किट काय काम करते आणि यामध्ये कुठलं साहित्य असतं, चला आपण याचा आजपासून अभ्यास करूया। हा कम्प्युटेशनल किटचा बॉक्स CEL फिजिकल कम्प्युटेशनल किट। तर सर्वांना प्रश्न पडलाच असेल की नेमकी या किटमध्ये आहे तरी काय। चला आज मी तुम्हाला या किटमधील सर्व साहित्य दाखवते। तर सर्वात प्रथम आपण जेव्हा ही किट ओपन करू त्यामध्ये आपल्याला कोड टू एनहान्स लर्निंग CEL फिजिकल कम्प्युटिंग मार्गदर्शिका ही बघायला मिळते, आणि याचद्वारे आपल्याला सर्व चॅप्टर या ठिकाणी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे एकमेकांशी जोडणी करून कशाप्रकारे प्रोजेक्ट तयार करायची आहे याची सर्व माहिती आणि चॅप्टर यामध्ये दिलेले आहेत। तर चला बघूया आपण या किटमध्ये कुठले कुठले साहित्य आहेत। तर सर्वात प्रथम आहे SG90 सर्व मोटर, हे असे पॉकेट बंद आहेत सगळं साहित्य, आणि यातली ही आहे SG90 सर्व मोटर। त्यानंतर आहे IC HSC 05 ब्लूटूथ मॉड्यूल, तर यामध्ये हे आहे बघा व्यवस्थित या सगळ्या साहित्यांची नावं सुद्धा तुम्हाला यायला पाहिजेत। तर हे आहे IC HSC 05 ब्लूटूथ मॉड्यूल। त्यानंतर तिसरं साहित्य आहे DHT 11 ह्युमिडिटी आर्द्रता आणि टेम्परेचर तापमान सेन्सर, या ठिकाणी तापमान मोजण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण या साहित्यामुळे करू शकणार आहोत। त्यानंतर आहे चौथं आर्डिनो साठी USB केबल, आपला जो आर्डिनो आहे तो आपल्याला PC सोबत कनेक्ट करायचा असेल तर ही केबल आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे। त्यानंतर आहे आर्डिनो युनो R3, हे सर्वात महत्वाचं असं साहित्य, याला म्हणतात आर्डिनो UNO R3, आणि याच आर्डिनोच्या आधारे आपण सर्व प्रोजेक्ट तयार करणार आहोत। त्यानंतर सहावं साहित्य आहे पिझो बझर, हा बझर जो आहे तो बघा मित्रांनो, या बझरच्या साहित्याने आपण ब्लिंक अँड बझर हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत। त्यानंतर आहे अल्ट्रासोनिक SR04 सेन्सर, तर बघा हा आहे अल्ट्रासोनिक SR04 सेन्सर। त्यानंतर आहे आठव्या नंबरचं साहित्य ज्यामध्ये आहे रेजिस्टर्स, तर हे छोटे छोटे तुम्हाला तारांच्या सारखे दिसत आहेत ते आहेत रेजिस्टर। नंतर आहे नवव्या क्रमांकाचं साहित्य LDR फोटो रेजिस्टर्स, हे आहेत LDR फोटो रेजिस्टर्स। त्यानंतर आहे 10 नंबरचं साहित्य LED, हे छोटे छोटे LED लाईट यांमार्फत आपण छोटे छोटे छानसे प्रयोग करणार आहोत, प्रोजेक्ट तयार करणार आहोत, ज्यामध्ये ब्लिंक हा जो चॅप्टर आहे हा आपण पूर्ण करणार आहोत। त्यानंतर ह्या सर्व कनेक्शनसाठी 11 नंबरचं साहित्य आहे या रंगीबिरंगी वायर्स, या दिसत आहेत ना तुम्हाला, यांना म्हणतात जम्पर वायर। त्यानंतर 12 नंबरचं साहित्य आहे ब्रेडबोर्ड, तर विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात ब्रेडबोर्ड। अशा प्रकारे M ब्लॉकवरती आपण आपले प्रोजेक्ट तयार करताना हे 12 साहित्य आपल्याला
फार उपयोगी पडणार आहेत आणि ह्या साहित्याचा उपयोग काय आहे, ते कशासाठी वापरल्या जातात यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या सुवर्णा टेक्निकल टीचर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आमच्यासोबत बना तुम्हीही कोडिंग मास्टर. धन्यवाद.